गाड़ी बंद हो गई। अरे कुछ नहीं तुम लोग को, सुनिए हेलो, अरे देगा ये तारीख पर होता ना, माझं नाव अनिता पोद्दार। काय सांगायला, काय परिस्थिती आहे नाला, नाला झोपाळ्याची परिस्थिती अगदी बिकट आहे। दरवर्षी हा त्रास आहे आणि खास करून आम्हा महिलांना हा त्रास आहे, कारण का कमरेपर्यंत पाणी येतं आणि त्यामुळे आम्हा महिलांना कमरेपर्यंत वरती कपडे वर करून आम्हाला या पाण्यातून जावं लागतं। म्हणजे किती आमची आणखीन इज्जत, ही लोक महानगरपालिका आमची इज्जत बघणार आहे, तर यावर लवकरात लवकर कठोर कारवाई झालीच पाहिजे। नईमा खान, नईमा खान, हमको बहुत तकलीफ है, पानी हमारे गटर पानी में पूरा घर भर गया, मेरे दोनों घर भर गए पानी में। हाँ पानी में भर गया, तकलीफ। आप 15 दिन से कोई निकली नहीं रहा है, बच्चे जाने का तकलीफ, स्कूल की सब पानी, हम गिर गए पानी में। नईमा खान, साहिल, कहाँ से मैं स्कूल से घर पे जा रहा हूँ, पूरा बैग वैग सब भीग गया और जब पे बहुत सारा पानी और आगे भी भरा है तो हम लोग को आने जाने में तकलीफ होती है बहुत सारी, और उधर के सारे रास्ते भी टूटे, चैम्बर खुले तो उसको ठीक कराओ। ये हर वो हर साल का ये प्रॉब्लम है, हर साल का प्रॉब्लम है, खास कर महिला लोगों, महिला लोग है उनको ये दिक्कत होती है क्योंकि कमर तक पानी रहता है और अपना जो पहना हुआ जो वस्त्र है वो ऊपर करके वो पानी में से हम महिला को चलना पड़ता है। नितीन पेंढारी, नालासोपारा। नालासोपारा हे पूर्वी गाव होतं, आता शहरीकरण झालं, पण शहरीकरणी होताना महानगरपालिकेने गटारचा कुठलाही उपक्रम राबवला नाही, त्यामुळे गावा जे बाहेर माती बहिणी झालेली त्याच्यामुळे या गावात पाणी शिरलेलं आहे आणि लोकांची परिस्थिती एकदम बिकट आहे। आज 5-5 दिवस झाले पाणी जाण्याला मार्ग नाही आहे आणि त्या पाण्यामुळे अनेक रोगराई होण्याचा संभव आहे, तर महानगरपालिकेने तत्पूर कारवाई करावी, हे कोणी भरती केली आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। Thank you.